ऊस दराचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यामध्ये गंभीर झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कलेक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन तिथला प्रश्न मिटवलेला आहे। 3,000 रुपये त्यांची पहिली उचल ठरलेली आहे। सांगली सातारा जिल्ह्याचा दर 2,800 रुपये ठरलेला असताना सोलापूर जिल्ह्यातील इथियोपियन शुगर कारखान्यानं 1,700 रुपयाची सतराशे रुपयाचं बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेलं आहे। हे अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे। मी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपण तातडीनं या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची व शेतकरी प्रतिनिधींची बैठक घ्यावी व हा प्रश्न या प्रश्नाचा तोडगा लवकरात लवकर काढावा। कारण ऊस FRP कायदा सांगतो की ऊस गेल्यानंतर 14 दिवसात बिल देणं कायद्यानं बंधनकारक आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून कारखाने चालू आहेत, परंतु अजूनही कुणी दराबाबतीत बोलायला तयार नाही। FRP चे तुकडे हे सगळेच कारखानदार मिळून एकत्रित येऊन FRP चे तुकडे करण्याची शक्यता आहे। त्याचाच प्रकार इथियोपियन शुगरनं केलेला आहे। मी शेतकऱ्यांच्या सर्व संघटनांना व शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती करतोय की आता आपणाला सोलापूर जिल्ह्यात लढावं लागेल। तातडीनं जिल्हाधिकारी व प्रशासनानं दखल घेऊन हा प्रश्न नाही मिटवल्यास शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावं लागेल। इथियोपियन शुगरनं हा दर मागं घेऊन FRP चा तुकडे न करता एक रकमी FRP नाही दिल्यास इथियोपियन शुगरवर तीव्र स्वरूपाचं आंदोलन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत। आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर।